प्रश्न क्रमांक 51 महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजनेच्या जिल्ह्याप्रमाणे योग्य जोड्या लावा. तर महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजना दिल्या आहेत त्याच्या प्रमुख जोड्या लावा सांगितलं. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देवधरचं पुणे आहे, त्यानंतर पुणेगावचं नाशिक आहे, त्यानंतर मांजराचं उस्मानाबाद आहे व नळगंगाचं बुलढाणा आहे. अशा प्रकारे या जलसिंचन योजना आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52 खालील विधानांवर विचार करा. ए आहे फरीदाबाद हे उपग्रह शहर म्हणजे सॅटेलाईट टाऊन आहे. बी आहे हे शहर दिल्लीच्या दक्षिणेस 25 किमी असून वाहतूक सुविधेने जोडलेलं आहे. तर वरीलपैकी कुठले विधान बरोबर आहे विचारलं आपल्याला. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही हे दोन्ही बरोबर आहेत. तर सॅटेलाईट शहर कशाला म्हणतात हे आपण पाहूया प्रथम. तर सॅटेलाईट शहर ही एक संकल्पना आहे. शहरी नियोजनातील मोठ्या मेट्रो शहराजवळ एक स्वावलंबी शहर छोटे किंवा मध्यम शहर तयार होते व त्या आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या व भौतिकदृष्ट्या हे एक त्या मोठ्या शहरापेक्षा अलग झालेले असते किंवा एका नदीद्वारे किंवा भौतिकदृष्ट्या विलग झालेले असते. म्हणजे सपोज एखादी आता मुंबई आणि नवी मुंबई घेतलं तर मुंबईचं नवी मुंबई हे काय सॅटेलाईट शहर आहे. तसंच गुरगाव सोनीपत नोएडा किंवा ठाणे किंवा पनवेल हे सुद्धा सॅटेलाईट शहर म्हणून ओळखले जातात. अशी बरेच सॅटेलाईट शहर आहेत की ते मोठ्या शहरापासून अलग एक त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली असते. ते आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या व भौतिकदृष्ट्या हे एक स्वतंत्र शहर असते. त्यालाच उपग्रह शहर म्हणजे सॅटेलाईट टाऊन असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53 खालील नमूद महाराष्ट्रातील खाड्या व नद्यांच्या योग्य जोड्या लावा. तर त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनोरी जी खाडी आहे ती दहिसर नदीवरती आहे, त्यानंतर भाटे ही खाडी काजळी नदीवरती आहे, त्यानंतर जैतापूर ही खाडी काजवी नदीवरती आहे व धरमतर ही खाडी पाताळगंगा नदीवरती आहे. तर या खाड्यांसंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर खाड्यांसाठीची एक ट्रिकचा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पहा. त्यामुळे तुम्हाला सगळ्या ज्या खाड्या आहेत त्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या ट्रिक्सद्वारे एकाखाली एक हे तुमच्या लक्षात येईल व त्या खाड्या तुम्ही कधीच विसरणार नाहीत. तर तो व्हिडिओ आपण अवश्य पहा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54 जोड्या जुळवा. तर एका बाजूला नदी आहे व दुसऱ्या बाजूला उपनदी आहे, त्यांच्या जोड्या जुळवायच्या. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर तापी नदीची अनेर ही उपनदी आहे, त्यानंतर मांजरा नदीची तावरजा ही उपनदी आहे, त्यानंतर प्रवारा नदीची मुळा ही उपनदी आहे व भीमा या नदीची घोड ही उपनदी आहे. तर या नद्यांसाठी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहा. पुढील प्रश्न आहे 55 मौसमी पावसाचे प्रमाण व जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस हा सांगली जिल्ह्यात पडतो, त्यानंतर 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस हा बुलढाणा जिल्ह्यात पडतो, त्यानंतर 75 ते 100 सेंटीमीटर पाऊस हा लातूर जिल्ह्यात पडतो व 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस हा नागपूर जिल्ह्यात पडतो. तर आपण हे पाऊसाचं प्रमाण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते विभागानुसारसुद्धा लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर कोकणमध्ये 287 सेंटीमीटर पावसाचं प्रमाण आहे, त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये 92, त्यानंतर मराठवाड्यामध्ये 77 व विदर्भामध्ये
110 सेंटीमीटर सरासरी पावसाचं प्रमाण आहे, हे आपलं सौदीच्या भूगोलाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा पावसाचा अंदाज लावू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 56 आहे, पैशाचे कार्य ही आहेत. पहिला आहे विनिमय माध्यम, दुसरा आहे मूल्यमापन, स्थिर आहे मूल्य संग्रह, 4 आहे विलंबित देणे. या प्रश्नाचा चुकत आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर पैशाची ही 4 प्रमुख कार्य आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. विनिमयाचं माध्यम आहे पैसा आहे, विनिमयाचं माध्यम आहे. त्यानंतर मूल्यमापन म्हणजेच मेजर्स ऑफ व्हॅल्यू आहे ते. त्यानंतर स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजेच मूल्य संग्रह आहे. व स्टँडर्ड ऑफ डिफरंट पेमेंट्स म्हणजेच विलंबित देणे आहेत. हे 4 प्रमुख पैशाचे कार्य आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे 57वा. 2013-14 मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कारखाना उत्पादित वस्तू. या क्षेत्रामध्ये हे म्हणजे निर्यातीमध्ये हे क्षेत्र कारखाना उत्पादित वस्तू मॅन्युफॅक्चर गुड्स हे प्रथम स्थानी होते. प्रश्न क्रमांक 58वा. सन 2012-13 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लेख्यानुसार खालील जोड्या योग्य पद्धतीने जुळवा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच राष्ट्रीय बँक कुठली आहे? तर आंध्र बँक ही राष्ट्रीय बँक आहे. त्यानंतर विदेशी बँक कुठली आहे? तर उरी बँक ही विदेशी बँक आहे. तर जुनी खाजगी क्षेत्रातील बँक आहे नैनिताल बँक. त्यानंतर नवीन खाजगी क्षेत्रातील बँक आहे येस बँक. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे 59वा. सन 2006 मध्यम उपक्रमाची व्याख्या करताना त्यासाठी स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा टिंबटिंब ठेवण्यात आली. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ₹5.5 कोटी ते ₹10 कोटी यामध्ये. म्हणजे मध्यम जो उपक्रम आहे त्याची मर्यादा किती ठेवण्यात आली? ₹5 कोटी ते ₹10 कोटी. तर आपण आता थोडीशी माहिती तुम्हाला अवंतर सांगतो. मायक्रोसाठी मर्यादा होती 25 लाखपर्यंत. त्यानंतर स्मॉलसाठी होती 25 लाख ते 5 कोटीपर्यंत. बघा लक्षात ठेवा, मायक्रोसाठी होती 25 लाखपर्यंत. त्यानंतर स्मॉलसाठी होती 25 लाख ते 5 कोटीपर्यंत. आणि मीडियमसाठी होती 5 कोटी ते 10 कोटीपर्यंत. अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मायक्रो 25 लाख, स्मॉल 25 लाख ते 5 कोटी आणि मीडियम 5 कोटी ते 10 कोटी अशी मर्यादा होती. त्यानंतर ही होती याच्या मॅन्युफॅक्चर प्रॉडक्टसाठी. तर सर्व क्षेत्रासाठी किती होती? मायक्रोसाठी होती 10 लाख. त्यानंतर स्मॉलसाठी होती 10 लाख ते 2 कोटी. आणि मीडियमसाठी होती 2 कोटी ते 5 कोटी. ही मीडियमसाठी होती, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. 2 कोटी ते 5 कोटी ही अवंतर माहिती म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न आहे 60वा. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक म्हणजेच IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शन पायाभूत वर्षातील बदलामधून वेळोवेळी सुधारित केला जातो. सद्यस्थितीत IIPच्या अंदाजाचे पायाभूत वर्ष सांगा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2004-5. पुढील प्रश्न आहे 61वा. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हे एक वर्ष मानले जाते. पुढील प्रश्न आहे 62वा. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला, त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धीकरताचे प्रमुख साधन बनले? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक क्षेत्र. पुढील प्रश्न आहे 63वा.
2011 च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 54.6% शेतमजुरांचं प्रमाण आहे. पुढील प्रश्न आहे 64वा, बँकेचा दर हे पतनियंत्राचे कोणते साधन आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संख्यात्मक साधन आहे. बँकेचे तुम्हाला संख्यात्मक आणि गुणात्मक ही दोन साधने आहेत, त्यानुसार ते चलन नियंत्रण रिझर्व्ह बँक करत असते. पासष्टावा प्रश्न आहे, जपानमध्ये प्राथमिक क्षेत्रांतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे, परंतु मत्स्य व्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे. या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीची कोणती दोन कारणे आहेत? तर कुठली दोन कारणे विचारलेली आहे आपल्याला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बी आणि डी. म्हणजेच बी आहे मासेकरिता स्वदेशातील मर्यादित मागणी आणि डी आहे मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत. म्हणजे हे दोन कारणे आहेत, त्यामुळे उत्पादन फार कमी होते. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे 66वा, नियोजन आयोगाच्या 2012 प्रसिद्धीपत्रकानुसार 2019 गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बिहार. तर बिहार या राज्याचा 2012 9-10 उत्पन्नाच्या स्रोतानुसार गरिबीमध्ये प्रथम क्रमांक लागत होता. त्यानंतर छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश, झारखंड ही सुद्धा, आसाम ही सुद्धा गरीब असलेली राज्य आहेत. तर केरळ, पंजाब, हिमाचल प्रदेश ही म्हणजे श्रीमंत, म्हणजे या राज्यांच्या तुलनेत श्रीमंत असलेली राज्य होत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67, रंगराजन समितीच्या मते 2011-12 ए भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती आहे. त्यानंतर बी आहे ग्रामीण भागातील 30.9% लोकसंख्या व शहरी भागातील 26.4% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. तर कुठलं विधान बरोबर आहे विचारलं आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए व बी दोन्ही बरोबर आहेत. तर जगातले 3रा क्रमांकाचे गरीब भारतात आहेत, म्हणजे नायजेरिया, कांगोनंतर भारत हा जास्त गरीब असलेला देश आहेत. जगात एकूण 872.3 मिलियन हे गरिबी रेषेखालील लोक आहेत, त्यांची म्हणजे एकूण 25% लोकसंख्या आहे. तर हे तुम्ही एक अवांतर माहिती म्हणून लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, खालील दोनपैकी कोणते एक वाक्य बरोबर आहे? ए, शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहावयास मिळते. बी आहे गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए आणि बी दोन्ही बरोबर. तर आता आपण बेरोजगारीविषयी थोडीशी माहिती पाहूया इतर बाकीचं. तर आपला भारताचा जो जी डी पी आहे तो किती आहे, 2.94 लाख करोड डॉलर. 2.94 लाख करोड डॉलर इतका आहे 2017 आकडेवारीनुसार. सध्या तीच आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानंतर UKचा जो आहे, युनायटेड किंगडमचा, तो आहे 2.62. म्हणजे आपण जी डी पीच्या बाबतीत UKच्या पुढे आहोत. त्यानंतर रशियाचा जो आहे तो आहे 1.58. त्यानंतर GDP चे भारतातले जे स्थान आहे ते 5वे आहे. GDP चे भारताचे जे स्थान आहे ते किती आहे, 5वे आहे. पुढील प्रश्न आहे 68वा, खालील दोनपैकी कोणते एक वाक्य बरोबर आहे? ए, शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहावयास मिळते. बी आहे गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. तर तुम्हाला थोडीशी GDP च्या संदर्भात थोडीशी अवांतर माहिती मी इथे सांगतो. आता GDP भारताचा जो GDP आहे तो आहे 2.94 लाख करोड डॉलर. 2.94 लाख करोड डॉलर असा भारताचा GDP आहे 2017 आकडेवारीनुसार. लाख करोड आहे हे लक्षात ठेवा तुम्ही, 2.94 लाख करोड डॉलर. त्यानंतर UKचा जो आहे, युनायटेड किंगडमचा, तो आहे 2.62 लाख करोड डॉलर हा UKचा आहे. तर
जी डी पीचं जे भारताचं स्थान आहे ते पाचवे आहे, पाचव्या क्रमांकाचं जी डी पीत भारताचं स्थान आहे. आणि प्रति भारताचं जे जी डी पी आहे तो कृषीचं किती आहे, त्यात 17.32% कृषी क्षेत्राचा हिस्सा. त्यानंतर उद्योगाचा आहे 29.2%. त्यानंतर सेवा क्षेत्राचा जो आहे तो आहे 53.66%. 53.66% अशा भारताच्या जी डी पीमध्ये कृषी, उद्योग आणि सेवा या क्षेत्राचं हिस्सेदारी आहे, म्हणजे पर्सेंटेज आहे. त्यानंतर भारतामध्ये श्रमिक संख्या आहे 47.2 कोटी. भारतातील श्रमिक संख्या आहे 47.2 कोटी. त्यानंतर व्यवसायाद्वारे श्रमिक शक्ती आहे, कृषीमध्ये आहे 47%, कृषीमध्ये आहे 47%. त्यानंतर उद्योगमध्ये आहे 22%, आणि सेवा क्षेत्रात आहे 31%. ही व्यवसायाद्वारा श्रमिक शक्ती आहे. त्यानंतर बेरोजगारीचा दर जो होता तो किती होता, 3.53% होता. आता हे सध्या सर्व तुम्हाला मी करंट माहिती घेऊन सांगितलं आहे, त्यात मागे पुढे थोडासा बदल होऊ शकतो. त्यानंतर महागाई जी आहे ती होती 2.05, महागाई जी आहे 2.05 इतका महागाईचा दर होता जानेवारी 2019 मध्ये. आणि गिनी कोइफिशियंट जो आहे तो होता 33.9. गिनी निर्देशांक म्हणतो आपण त्याला, तो आता 33.9 2013 उपलब्ध आहे. त्यानंतर HDI म्हणजेच ह्युमन डेव्हलप इंडेक्स जो होता तो आता 0.640 हा HDI निर्देशांक होता. 130वं स्थान होतं बघा आपलं, 130वे स्थान होते. ही अशी तुम्ही अवांतर माहिती लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न आहे 69वा, स्थूल देशांतर्गत उत्पादन जी डी पीचा अर्थ आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादन जी डी पीचा अर्थ आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त सी, एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 70वा, 2011 जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती. तर या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1084 मेल फिमेल रेशो. त्यानंतर 71वा प्रश्न आहे, श्राव्यातील ध्वनीलहरींच्या सहाय्याने बारकाईने केलेली तपासणी टिंबटिंबासाठी उपयोगी आहे. ए, गर्भात असलेला दोष समजण्यासाठी. बी आहे, हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधाने ए आणि बी सत्य आहेत. अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग आपण ज्याला म्हणतो. पुढील प्रश्न आहे, तर खालीलपैकी कोण इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो. तर या प्रश्नाचं आयोगाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 असं आयोगाने दिलं आहे, पण आता ते आपल्याला चेक करून पाहावं लागेल. आयोगाच्या उत्तरपत्रिकेनुसार तर पर्याय क्रमांक 4 हेच उत्तर दिलं आहे, तर ते आपल्याला त्याची खातरजमा करावं लागेल. त्या उत्तराबद्दल मी पण थोडासा संदिग्ध आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73, जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची टिंबटिंब वाढवितो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विपुलता वाढवितो. तर पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वासनाद्वारे किती हवा शोषण केली जाते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 ते 20 किलो. पुढील प्रश्न आहे 75वा, ग्लुकोजचे रूपांतर इथेल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, झायमेज. पुढील प्रश्न आहे 76वा, कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न आहे 77वा, खालील जोड्या जुळवा. तर आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच लीच जो आहे तो ॲनिरिडा या गटातील आहे. त्यानंतर
ऑक्टोपस आहे तो मोलुस्का गटातील आहे. त्यानंतर डॉगफिश जो आहे तो पायसीज या गटातील आहे व स्टेगोसारस जो आहे तो रेप्टिलिया या गटातील आहे. पुढील प्रश्न आहे 78वा, आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहत्केंद्रक आणि सूक्ष्मकेंद्रक यांचे अस्तित्व आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रोमकी म्हणजेच सिलियाटा, हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79, गॅस्ट्रोपाडा वर्गातील गोगलगायचे कवच टिंबटिंब वाळूने बनलेले असते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एकेरी वाळूने बनलेले असते. तर गॅस्ट्रोपाडा म्हणजेच काय? उदरपाद. मोलुस्का समुदायामध्ये सगळ्यात विकसित जंतू हे आहेत, म्हणजे गॅस्ट्रोपाडा हे जे जंतू आहेत हे मोलुस्का समुदायामध्ये सगळ्यात विकसित आहेत. यामध्ये गोगलगाय, शंख, पॅरेला, त्याच्यानंतर एव्हलिशिया व ट्रायटन यांचा समावेश होतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे 80वा, जोड्या लावा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर हा थोडासा अवघड प्रश्न आयोगाने विचारला होता, तर तुम्हाला मी या प्रश्नाचा आता सोडून दाखवतो की कशा पद्धतीने हा प्रश्न कशावरती आधारित होता. तर होलोटाईप आहे या मूळ नॉमेनक्लेचरल टाईप, त्यानंतर लॅक्टोटाईप आहे ज्यावेळी होलोटाईप हरवतो, न्यूओटाईप म्हणतात ज्यावेळी नॉमेनक्लेचरल टाईप हरवतो, व आयसोटाईप ज्यावेळी होलोटाईपचा डुप्लिकेट. तर ही एक इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर पद्धती आहे जी आल्गी, फंगी अँड प्लांटसाठी वापरली जाते. मेलबर्न कोड असेही याला म्हणतात. तर हे जे काही अल्गी वगैरे, फंगस वगैरे जे काय असतात त्यांचे नावासाठी, म्हणजे त्यांना नाम पद्धती शास्त्रज्ञाद्वारे कशा पद्धतीने वापरली जाते त्या संदर्भात ह्या संज्ञा आहेत. तर होलोटाईप म्हणजेच काय? हे एक भौतिक पद्धत आहे, म्हणजेच काय? उदाहरणार्थ एखाद्या जीवासंदर्भात इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर यांनी दिलेली एक नाम पद्धती, म्हणजे द वन स्पेसिमन, ही एक नमुना म्हणून लेखकाद्वारे वापरली जाते आणि ती मूळ नॉमेनक्लेचरल टाईप म्हणूनही वापरली जाते. त्यानंतर आपण इतरही पाहूया, तर लॅक्टोटाईप, अ स्पेसिमन डिझाइनेटेड ॲज द टाईप व्हेन नो होलोटाईप वॉज इंडिकेटेड ॲट द टाईम ऑफ पब्लिकेशन, म्हणजेच जर तिथे ज्यावेळेस होलोटाईप उपलब्ध नसतो म्हणजे हरवतो त्यावेळेस ही पद्धती वापरली जाते पब्लिकेशनच्या वेळेस. त्यानंतर पुढचं आहे न्यूओटाईप. न्यूओटाईप म्हणजे काय? अ स्पेसिमन ऑर इलुस्ट्रेशन सिलेक्टेड ॲज द टाईप व्हेन ऑल ऑफ द मटेरियल ऑन विच द नेम ऑफ द टॅक्झॉन वॉज बेस्ड इज मिसिंग, म्हणजेच काय? ज्यावेळी नॉमेनक्लेचरल टाईप हरवतो, ज्यावेळी नॉमेनक्लेचरल टाईप हरवतो त्यावेळेस ही पद्धती वापरली जाते. आणि पुढचे आहे आयसोटाईप, म्हणजेच काय? एनी डुप्लिकेट स्पेसिमेन ऑफ द होलोटाईप, म्हणजेच काय? होलोटाईपचा डुप्लिकेट, या अर्थाने आयसोटाईप वापरला जातो. शास्त्रज्ञ जे आहेत ते पब्लिक सायंटिफिक प्लॅन्ट्स नेम्ससाठी रिकग्नाइजला न्यू एंट्रीज, म्हणजेच जे काही प्रजाती वगैरे आहेत त्यासाठी या पद्धतीचा वापर करतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. थोडंसं अवघड आहे पण एक अवांतर माहिती म्हणून काय आहे नेमकं हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पुढील प्रश्न आहे 81वा, पालाश हे महत्त्वाचे पोषक द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व पर्याय. पाणी व क्षारांचे शोषण वाढविते, ऑर्गॅनिक ॲसिडच्या चयापचय क्रियेत भाग घेते, अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करते. पुढील प्रश्न आहे 82वा, वनस्पतींच्या शेंगादारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्य असतात ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते, त्या रंगद्रव्यास काय म्हणावे? या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लेग हिमोग्लोबिन. पुढील प्रश्न आहे 83वा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोबाल्ट. पुढील प्रश्न 84वा, इन्फेक्शियस हिपेटायटीस सामान्यतः विष्ठा, तोंडावाटे, अन्न, पेय किंवा शेल मासा जो प्रदूषित पाण्यात पोहतो व ज्याचा पचन संस्थेमध्ये विषाणू असतो यांच्यामुळे प्रसारित होणारा रोग आहे, खालीलपैकी कोणता विषाणू या रोगास कारणीभूत असतो ते लिहा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हिपेटायटीस ए विषाणू.
पुढील प्रश्न आहे 85वा, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ए बी आणि सी, ए बी आणि सी हे बरोबर आहेत. बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते, सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात, जीवाणू व बुरशी प्लॅस्टिकचे विघटन करणारे घटक आहेत. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86 आयोगाने कॅन्सल केलेला आहे, त्यामुळे आपण तो घेणार नाहीत. पुढील प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 87. एक उदाहरण दिलंय, तर आता उदाहरण वाचण्यासाठी वेळ नाही घालत, तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर सांगतो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तुम्ही प्रश्न पाहू शकतात, नंतर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 88वा, या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आहे पर्याय क्रमांक 3, 17. पुढील प्रश्न आहे 89, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 11. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 90वा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 91वा प्रश्न, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 92वा प्रश्न जो आहे, हे सर्व गणित आणि बुद्धिमापनवरती प्रश्न आहेत, तर ते तुम्ही नंतर सराव करा. तर तुम्हाला नाही मग उत्तर सांगतो. 92वा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 93वा प्रश्न रद्द केलेला आहे आयोगाने. 94वा प्रश्न, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 95वा प्रश्न, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 96वा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सत्त्याण्णववा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 98 व 99 आयोगाने रद्द केले आहेत. तर शेवटचा प्रश्न 100वा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.